गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू स्टूडेंट। जिल्हा परिषद अहमदनगर मिशन आरंभ अंतर्गत इयत्ता 5वी शिष्यवृत्ती ऑनलाईन क्लास मध्ये सर्वप्रथम सर्व पालक व विद्यार्थी यांचे मी स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिपच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसापासून आपल्याला ऑनलाईन मार्गदर्शन चालू आहे। आज देखील आपल्याला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाबुर्डी घुमट आदर्श शाळा आदर्श शाळेचे आदर्श शिक्षक श्री राजेंद्र काळे सर आपल्याला पेपर क्रमांक 1 गणित या विषयाचं संख्यांवरील क्रिया आणि त्यातील उपघटक गुणाकार याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत। तर मी काळे सरांना विनंती करतो की कृपया आपण मार्गदर्शन चालू करावं, प्लीज काळे सर। थँक्यू सर। मिशन आरंभ या उपक्रम अंतर्गत विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वजण या उपक्रमासाठी पात्र राहिले आहात। तुम्ही सर्वजण हुशार विद्यार्थी आहात, त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांची खूप खूप अभिनंदन करतो। आणि तुम्ही सर्वजण या क्लास साठी खरोखर कौतुक आहे तुमचं की सर्वजण लवकर उठतायत, जॉईन होत आहेत। अगदी 7 वाजता बरेचसे विद्यार्थी जे 5 वाजता खूप विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स चांगला आहे, सगळेजण चांगला अभ्यास करतायत असं दररोज तुम्ही जॉईन व्हायचे। आणि जो काही ऑनलाईन क्लास आहे त्याचे मार्गदर्शन व्यवस्थित समजावून घेऊन चांगला अभ्यास करायचा आहे। तुमच्याकडून आमच्या सर्वांची खूप अपेक्षा आहे की तुम्ही सर्व जास्तीत जास्त विद्यार्थी राष्ट्रीय गुणवत्ता यामध्ये आले पाहिजे, ज्याच्यासाठी आम्हा सर्वांचे खूप प्रयत्न आहेत। तुम्ही चांगला अभ्यास करावा, जो घटक रोज शिकवलं जाईल विद्यार्थी मित्रांनो, काय करायचं त्या घटकावरील सर्व त्या दिवशी तुमच्याकडे जे काही मार्गदर्शिका असेल ते म्हणून सोडवायचे आहे। ज्या प्रश्नांची अडचण आलेली आहे ते प्रश्न शाळेतूनच तुमच्या वर्ग शिक्षकांकडून समजून घ्यायचे आहे, जेणेकरून तुम्हाला कुठलाही प्रश्न असणार। शिष्यवृत्ती म्हणजे आपली प्रॉपर विषय विद्यार्थ्यांचा फक्त तुम्हाला सर्वांची आवश्यकता असते, तुम्ही जास्तीत जास्त सराव करणे गरजेचं असते। जसं की पाहा, तुम्हाला पोहायला शिकायचं असेल, गेल्या गेलं तुम्ही पाण्यात गेल्यावर पोहायला शिकत नाही, तुम्हाला थोडस सुरुवातीला काहीतरी पातळीला जळ एखादी क्यू बांधावी लागते आणि तुम्ही सराव केल्यानंतर आपोआप पोहायला शिकता। 8 दिवसामध्ये तुम्ही थोडस सराव केल्यास तुम्हाला अंदाज येऊन जातो की आता मला त्याची गरज नाही बांधण्याची, काही नाही आता व्यवस्थित पोहू शकतो। त्याचप्रमाणे शिष्यवृत्ती आहे, काही जाऊ नये, फक्त सराव सराव जो जास्तीत जास्त सराव करेल तो विद्यार्थी सर्वात जास्त मार्क्स मिळवणार। आज मी तुम्हाला गणित या घटका गणित विषयावरील माझा घटक आहे सांगून, याच्यात खूप घटक ऐकून आता तुम्ही तर मात्रांची गुणाकार करता आणि खूप दुसरी पर्सनन्स करत आहोत सर, परंतु शिष्यवृत्तीमध्ये असणारा जो गुणाकार आहे त्यामध्ये दुसरी उदाहरण असतात। कुठली उदाहरणे समजावून घेऊन तुम्हाला कोणती क्रिया करायची आहे ते समजणं महत्वाचं असते। या ठिकाणी तुम्ही तो प्रश्न बारकाईने वाचणे गरजेचं आहे। तुम्ही जर प्रश्न बारकाईने वाचला तुम्हाला समजलं, तुम्हाला गुणाकार येत असतो, भागाकार येत असतो, वजाबाकी सर्व क्रिया तुम्हाला येतात, कारण तुम्ही अगदी दुसरी पासून पहिली पासून या सर्व क्रिया शिकले आहे। परंतु ते उदाहरण वाचल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कोणती क्रिया करायची ते तुम्हाला समजलं पाहिजे। त्याच्यासाठी तुमचं निरीक्षण वाचून घेऊन ते समजून घेणं महत्वाचं असत। विद्यार्थी मित्रांनो, हा जो घटक आहे संख्यावरील क्रिया त्याच्यामध्ये सफा उपघटक आहे, दुसरा वर्धा वाटली गुणाकार भागाकार पदावधीव अक्षरांचा वापर आणि संख्यांची विभाजक असे 6 उपघटक या घटकांतर्गत। आणि या संख्यावरील क्रिया या घटकाचा 12 अंश आहे 20%। त्या 6 उपघटक विचारले जातील आणि प्रत्येक प्रश्नात तुम्हाला माहित आहे की 2 गुण आहे असे 20 गुण या घटकामध्ये, 20 सोपा घटक आहे, 20 प्रति 20 गुण तुम्हाला मिळाले पाहिजे। तर हा घटक जो आहे तो सोडण्यासाठी खूप सोपा आहे, सोपे प्रश्न याच्यावर विचारले जातात।
10 प्रश्न फिक्स असतात आणि त्याच्यावर 20 मार्क्स तुम्हाला तिथून देणार आहे. आता याचे गुणाकार आपलं उपघटन आहे. गुणाकार गुणाकार शिकण्याचा अनुभव आपल्याला गुणाकाराचे काही नियम समजावून घ्यायचे. सर्वांनी आपली उघडी आहे तरी ठेवा. सर्व नियम म्हणजे काय लिहून देणार आहे तुम्ही लिहून ठेवा म्हणजे तुम्हाला अडचणी तुम्ही ती वही पाहून उदाहरण सुरू शकता. गुणाकाराचे काही नियम तो वापर सर्वांनी माझ्याबरोबर लिहून घ्यायची. पहिला नियम आहे कोणतीही संख्या गुणिले यांचा जो गुणाकार येतो यांचा गुणाकार शून्य येतो. विद्यार्थी मित्रांनो किती मोठी संख्या असते त्या संख्येला जर आपण शून्य बोललो तर त्याचा गुणाकार शून्य येतो. आपण काही उदाहरण पाहू आपल्या याच्यावरती म्हणजे उदाहरण घेतलं 999 म्हणजे किती मोठी संख्या आहे परंतु या संख्येला आपण शून्यात बोलूया म्हणून याची स्थिती येणार आहे. तर विद्यार्थ्यांना विनंती आहे की सर्वांनी नियम लक्षात राहत नाही. विद्यार्थी मित्रांनो आपण दुसरं एक उदाहरण पाहू. 45 गुणिले 85 गुणिले 0. पाच विद्यार्थी मित्रांनो ज्यांचे नियम पाठ नाही त्याचं लक्ष नाही तो विद्यार्थी काय करत असतो बा त्या दोघांचा गुणाकार असतो आणि नंतर त्याला शून्याने बोलल्यानंतर त्याचं उत्तर शून्य लिहितो. असे ज्यावेळेस गणित येतात त्याच्या अगोदर त्या उदाहरणामध्ये शून्य जर असेल तर त्याचं उत्तर शून्यच येणार आहे. त्याच्यामुळे हा जो गुणाकार आहे हा परत त्याच्यामुळे तुमचा काय होणार वेळ वाया जाणार आहे. तुम्ही अगोदर पूर्ण गणित वाचू नये त्याच्यामध्ये शून्य असेल तर त्याचं उत्तर काय येणार आहे शून्यच येणार आहे. त्याच्यामुळे हा गुणाकार करून तिसरं उदाहरण पाहू. आपण 470 गुणिले 8500 गुणिले आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये समजलं असेल की आता याच्यामध्ये खूप मोठ्यांचा ज्याला शक्य नाही की संख्यांचा गुणाकार आहे परंतु याला कशाने गुणगुण करून गेल्यानंतर शून्य गेले म्हणजे याचं उत्तर सुद्धा येणार आहे शून्य येणार. हा नियम सर्वांना समजला असेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. ज्यांनी लिहिलेलं असेल त्यांनी स्क्रीनशॉट काढा आणि तुमच्या मध्ये लिहून घ्या. पहिला नियम समजला असेल. आता आपण दुसरा नियम नियम क्रमांक 2 कोणत्याही संख्येला सर्व तुम्ही माझ्या बरोबर लिहून घ्यायचे. तुम्ही सर्व विद्यार्थी स्कॉलर आहात त्याच्यामुळे माझ्याबरोबर माझ्या स्क्रीन तुम्ही लिहू शकता. ते तुम्ही बोलल्यास गुणाकार तीन संख्या कोणत्याही संख्येला एक ने दिल्यास गुणाकार तीच येते किंवा तीच संख्या येते. दुसरा नियम पण म्हणतो पाणी विद्यार्थी म्हणतो आपण त्या संख्येला जर आपण एक ने बोलू तर येणारा गुणाकार काय असतो तीच संख्या असते. तो आपला एक उदाहरण देतो. उदाहरण क्रमांक 91 गुणिले 1
आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना म्हणजे समजलं असेल त्याचं उत्तर माझ्या आधी पण फ्री असतं. एकट्यानं म्हणजे त्याचा मुलाखत किती येणार आहे. दुसरं उदाहरण पाहू आपण, 409 गुणिले 1. आता फक्त सुद्धा 409 किती निर्माण नाहीये एक नाही. आपला नियम काय सांगतो, कोणत्याही संख्येला इतने गुण घ्या, गुणाकार तीच संख्या होती, पुढे याचा गुणाकार सुद्धा किती येणार आहे. आणखी एक उदाहरण पाहू आपण, 5401. पाच कुठे संख्या घेतली आपण 5004 गुणे मित्र एक केलं, आपलं उत्तर तेवढंच येणार आहे 5004. सर्वांनी घेऊन घ्यायचे पटकन. आणि तुमच्या ज्या वह्या आहेत, तुमचे वर्ग शिक्षक शाळा सुरू झाल्यानंतर पाहणार आहे, त्यांनी पाहू याच्यासाठी जेवणाचा, परंतु तुम्हाला एकत्र काहीतरी मिळावं त्याच्यासाठी सर्वांनी घेऊन घ्यायचा. दुसरा नियम सर्वांना समजला असेल. खूप इंटरेस्टिंग आहे मित्रांनो गणित विषय. जसं जसं आपण गणित सोडत जाऊ तसं आपलं इंटरेस्ट गणिता बाबतीत वाढत चालतो. 3 नंबरचा नियम सर्वांनी घेऊन घ्यायचा आहे, कोणत्याही संख्येला कोणत्याही संख्येला 10, 100, 1000 अशा म्हणजे एकावर शून्य असणार आहे. गुणाकारात मुख्य संख्या गुणाकारातील गुणाकार शून्याऐवजी तिसरा काय सांगतो, कोणत्याही संख्येला 10, 100, 1000 अशा म्हणजे एकावर शून्य असणाऱ्या संख्यांनी गुणताना गुणाकार मुख्य संख्या लिहून त्यापुढे गुणकातील शून्याएवढी त्याची उदाहरणं पाहू कारण लिहून घ्या 10790 गुणिले 100. आपला नियम काय सांगतो, ज्यावेळेस एकावर 5 संख्येने गुणतोय आपण पाहायला शून्य आहे अशा संख्या. आता काय करायचं त्यांनी सांगितले, तिची संख्या आणि गुणतात तशी देऊन घ्या 10790. आणि त्याच्यावर काय करायचे तुम्हाला, गुणकातील शून्य आहे, गुणकातील शून्य 2 आहे, शून्य फक्त झाला गुणाकार. प्रत्येक वेळेस एक ठिकाणी बोलले तसे काही बोलले सतकाने बोलले यात ज्या कट बसण्याऐवजी फक्त तुम्हाला काय करायची, गुणकार जेवढे शून्य आहे तेवढे शून्य गुण या संख्येवर ठेवून द्यायचे, तुमचं उत्तर आलं. दुसरं एक उदाहरण घेऊ आपण, 9840 1000. आता उभी मांडणी न करता तुम्हाला याचे उत्तर सवय होईल.
त्या ठिकाणी ही सुरुवातीची संख्या आहे का मूल्य संख्या म्हणायची, जशी कशी लिहिली 9 8 40. आणि नंतर काय करायचं तुम्हाला फक्त एकावर दिसू द्याय तेवढे फक्त त्याला गुण्य म्हणतो. गुण्य या संख्येत गुणतो आपण त्याला गुणक. तुमचं जे उत्तर येते त्याला काय म्हणतो तरी गुणाकार. हे लक्षात वरती संख्या आणि तुला गुण्य या संख्येने गुणतो तुला गुणक. जे उत्तर येतं तुमचं त्याला काय म्हणायचं यांचं लिहून झालं नसतं त्यांनी स्क्रीनशॉट काढायचं आपण. नियम क्रमांक 4 काय सांगतो बघा, दोन संख्यांचा गुणाकार करताना प्रथम त्यांच्या एकक स्थानाच्या अंकांचा गुणाकार करावा लागतो. या अंकांच्या गुणाकाराची एकक स्थानी जो अंक असतो तोच अंक मूळच्या दोन संख्यांच्या गुणाकाराच्या एकक स्थानी चार नंबरचा नियम काय सांगतोय, आपल्या दोन संख्यांचा गुणाकार करताना प्रथम त्यांनी चार एकक संख्या अंकांचा गुणाकार करावा लागतो. बरोबर आहे, आपण गुणाकारामध्ये एकक संख्येला अगोदर म्हणतो नंतर जसे नंतर शकत म्हणजे आपण वृद्धी करून काय करीत असतो. या अंकांच्या गुणाकारातील एकक स्थान जो अंक असतो तोच अंक मूळच्या दोन संख्यांच्या गुणाकारातील एकक स्थान असतो. याचा अर्थ समजा आपण एक संख्या घेतली 35 गुणिले 55, आता याचं गुणाकार मग 5 5 25 तुम्हाला ज्या वेळेस पर्याय लिहिले असतात 1 2 3 4 याच्या उत्तरामध्ये उत्तर कसं शोधायचे, या दोघांचा गुणाकार 5 5 35 म्हणजे तुमच्या उत्तरामध्ये नक्कीच एकक स्थानी 5 हा अंक असेल. या पर्यायामध्ये एकक स्थानी 5 अंक नाही, त्या पर्यायांचा विचार करायचा नाही.
ज्या रिसोर्स आणि फक्त 5 आहेत तेवढ्याच पर्यायांचा विचार करून आपल्या त्याचं उत्तर शोधायचं असतं. त्याच्यासाठी हा नियम तुम्हाला महत्वाचा आहे. दोन संख्या चालवणारा करताना प्रथम त्यांचे उत्तर संख्या अंकांचा गुणाकार करावा लागतो. या अंकांच्या गुणाकारातून इतर स्थानिक जो अंक असतील तोच अंक म्हणून त्या दोन संख्येचा. आता ओपन नियम आहे त्यांचं दोन झालं असेल तर मी स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा. नियम क्रमांक 5 दोन अंकांचा गुणाकार करताना माझ्या बरोबर सर्वांचं लिहून झालं पाहिजे. दोन अंकांचा गुणाकार कोणता विशिष्ट अंक एकक स्थानिक समजणे काही वेळा जरुरी असत. अपेक्षित गुणाकार मिळण्यासाठी कोणते दोन अंक निवडायला हवे हे ठरवावे लागते. यासाठी त्याच्यासाठी त्यांनी तुम्हाला मी सांगतो. त्यासाठी आपल्याला या अंकांचा गुणाकार लक्षात एकक स्थानी एकच स्थानी येणारा अंक शून्य हा कधी असतो ज्यावेळेस कोणतीही संख्या कोणतीही संख्या म्हणजे शून्य. ज्यावेळेस आपल्या गुणाकारामध्ये एकच स्थानी शून्य येतो त्याच्यानंतर कधी येतो 5 2 × 5 त्याच्यानंतर शून्य देतो. एकक स्थानी जर 4 आणि 5 यांचा गुणाकार असेल तर त्याच्यानंतर शून्य कधी येतो. एकक स्थानी 6 आणि 5 यांचा गुणाकार असेल तर एकक स्थानी शून्य आणखी पुरुष येतो 5 8 × 5. हे अंक जर गुणाकारामध्ये एकक स्थानी असतील तर आपल्या गुणाकाराच्या उत्तरामध्ये एकक स्थानी शून्य हा अंक.
आता तो आपको ये खा तो कैसे आपको एक और सर असमझ बात से सर आता एक और सर ये काम तो कभी तो बात क्या एक एक और सर एक टाइम लेके आता हूँ बोला था आपको दूसरा ही तीन आने सात ऐसा बोला था आपको पर तीन आता हम तो कहते हैं कि एक और सर ये अपने दसों दोन पूरे तैयारी कर रहा है बोलो ऐसा बोले यार क्या बोला था लेखक सज्ञा तो एक असतो त्याच्यानंतर आहे नऊ कुलीन नव नव एक त्याच्यानंतर तो आपण दोन अंकांचाही असतील लेखक सांग ज्यावेळेस लेखक सांग एक आणि दोन यांचा गुणाकार असतो त्याच्यानंतर दोन आणि सहाचा गुणाकार असतो तीन आणि चारचा गुणाकार असतो चार आणि आठ का गुणाकार सहा आणि सात का गुणाकार आठ आणि नऊ का होतो म्हणजे पाच आणि चार आणि 32 म्हणजे आपण काय करणार दोन खाली ठेवून तीन तयारी करणार म्हणजे एकच स्थानी याच्या उत्तरामध्ये कोणता अंक येणार आहे दोन अंक येणार आहे त्याच्यानंतर तो आपण आठ लिहून द्यायचे माझ्या बरोबर तीन अंक कधी येतो एकच साठी एकच साठी तीन अंक किती मोठा गुणाकार असला त्याच्यानंतर संख्येने तरी येतो बा ज्यावेळेस एक आणि तीन या संख्येचा गुणाकार असेल आणि दुसरं आहे चार तारखे दोनच संख्या आहे आणि चार गुणाकारामध्ये त्याच्या उत्तरामध्ये एकक स्थानी तीन हा असतो प्रथमच तो आपण चार कधी येतो एकक स्थानी हे कोष्टक सर्वांनी पाठ करून ठेवा एक आणि चारचा गुणाकार असेल त्याच्यानंतर दोन गुणिले दोन असे दोन गुणिले सात तीन गुणिले आठ सहा गुणिले सात त्याच्यानंतर आहे सहा गुणिले नऊ पाच गुणिले पाच कुठल्याही गुणाकारामध्ये एकक स्थानी जर दोन अंकांचा गुणाकार आला तर त्याच्या उत्तरामध्ये एकक स्थानी चार अंक येईल असे सर्वाधिक पुढचं आपण पाहू पाच अंक एक स्थानी केली कशा कशाचा गुणाकार असेल एक आणि पाच पटपट लिहून घ्यायची माझ्या बरोबर तीन गुणिले पाच पाच गुणिले पाच सात गुणिले पाच आणि नऊ गुणिले पाच कुठल्याही गुणाकारामध्ये एकच स्थानी जर नियमित असतील एक आणि पाच तीन आणि पाच पाच आणि पाच सात आणि पाच नऊ आणि त्यांच्या गुणाकारामध्ये एकच स्थानी पाच हा पाठवू त्याच्यानंतर सहा एकक स्थानी कधी येतो कोणत्या संख्येचा गुणाकार असतो एक गुणिले सहा दोन गुणिले तीन दोन गुणिले आठ चार गुणिले चार चार गुणिले नऊ सहा गुणिले सहा सात गुणिले आठ विद्यार्थी मित्रांनो हे नियम समजावून घेणं खूप गरजेचं आहे हे नियम जर तुमचे पाठ असतील तर तुम्हाला गुणाकारामध्ये कुठली अडचण येणार नाही सर्वांनी घेऊन घ्यायचे पटकन सात कधी येतो एकच साईन पाहू आपण सात कोणत्या संख्या असतात एकच साईन एक गुणिले सात आणि दुसरी आहे तीन गुणिले नऊ या दोन संख्या जर एकच स्थानी असतील तरच त्यांच्या उत्तरामध्ये एकच स्थानी सात हा अंक येईल त्याच्यानंतर तो आपण आठ हा अंक एकच स्थानी कधी येतो ज्यावेळेस एक आणि आठचा गुणाकार असतो दोन आणि
دور النوم केव्हा देतो ज्यावेळेस गुणाकारामध्ये एकच साईन एक आणि आठ यांचा गुणाकार असतो दोन आणि चार दोन आणि नऊ तीन आणि सहा चार आणि सात सहा आणि आठ आणि शेवटचा आहे पांडव कधी येतो एकच साईन ज्यावेळेस एक आणि नऊचा गुणाकार असतो तीन आणि तीन 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 नऊ सात आणि सात साठी साठी पन्नास याच वेळेस आपल्या उत्तरामध्ये एकक स्थानी जाऊ येतो तुम्हाला पर्याय शोधताना व्यक्ती त्यात जास्त उपयोग होणार क्यों गला से सवाल तो आता पाय दोन अंकी होणार जर मी तुम्हाला एक सांगणार आहे की सर्व घेऊन घे दोन अंकी संख्या कुठलीही दोन अंकी संख्या गुणिले मोठ्यात मोठी दोन अंकी संख्या सर्वांना माहित आहे मोठी दोन अंकी संख्या सर्वांनी लक्ष पहा तुम्हाला खूप इंटरेस्ट येणार आहे या गुणाकारामध्ये आता पहा तुम्हाला तुम्ही तुमच्या पद्धतीने आज सोडत असाल 47 त्याच्यामध्ये खूप वेळ तुमचा वाढ परंतु तुम्हाला ते दर देत नाही त्याची छोटीशी फ्री सांगणार नाही काही सेकंदावर तुम्ही हा गुणाकार करणार तिकडे पहा लक्ष द्या सर्वांनी 47 संख्या आहे याच्यामधून फक्त एक कमी करायचा इथे झाली सर्वांना एक कमी करता येईल आणि आता काय करायचं पहा आपण जे कमी करू संख्या आणि सेहेचाळीस हा दशकांचा अंक आहे हा एकोत्तरांचा अंक विद्यार्थी मित्रांनो या नऊ मधून एक चार वजा करा नऊ मधून चार गेली पाच या नऊ मधून सहा गेली इतका मोठा गुणाकार करण्याची आवश्यकता नाही पहा तुम्हाला जर वाटत असेल उत्तर बरोबर आहे किंवा काय करायला सांगितलं तुम्हाला फक्त तुम्हाला मी सांगतो की दोघांची कर आणि पुढची जे दंड आहे तसेच सणातून इतर दशक स्थानासाठी अर्थ वजा करत इतकं सांगता अर्थ तुम्ही इतकं सांगता अर्थ वाढवत झालं काही सेकंदामध्ये विद्यार्थी मित्र अर्थाचं उत्तर तुम्हाला मिळेल त्याच्यानंतर पहा आणखी एक उदाहरण आपण घेऊया 56 गुणिले 9 आता तर माझ्या अगोदर तुमचं उत्तर लिहा काय सांगितलंय मी त्याच्यातून एक कमी करायचं 55 वरून एक गेला की 56 वरून एक गेला किती झालं 55 काय सांगितलंय आता मी दशक म्हणून दशक 9 म्हणून हा दशक त्यांचा अंक वाढला भावातून 5 गेले 4 याला वरतून एक पाच गेले उत्तर अशी ज्यावेळेस गुणाकार तुम्हाला येते त्यावेळेस तुम्हाला अगदी मान्य करून गुणाकार करण्याची बिलकुल आवश्यकता नाही ओके आता आपण तीन अंकी संख्या घेऊ पाहू तिथे जशी आपण दोन अंकी संख्या घेतली तशी आपण विचारत तीन अंकी 227 गुणिले ही जी ट्रिक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो ही फक्त तुम्हाला नवने गुणण्यासाठी जा दुसऱ्या गुणाकारामध्ये तुम्हाला उपयोग करता येणार नाही आता काय करायचं म्हणजे 227 आहे फक्त याच्यातून एक कमी करायचा किती झाले 226 आणि आता काय सांगितलं इथं फक्त तीन अंक आहे म्हणून तीन अंक शतकांच्या नऊ मधून इतका शतकांचा अंक वजा करायचा नऊ मधून दोन गेले दशक संख्या हा दशक वजा करा नऊ मधून दोन गेले
صح بتلاقي تكون حيث هو ذكر نوبة صحفي غالب في الفيسبوك وتنجم بما يمكن في مالك مرادة صح؟ كنت سأجيب مدارة من المستقبل من الصورة إذا كنت سأجيب مدارة من المستقبل चारांची संख्या जपून तसंच आहे विद्यार्थी किती मोठी संख्या असते 4267 गुणिले 9899 काय करायचं आहे विद्यार्थी फक्त याच्यातून एक कमी करायचं आहे 4267 आता फक्त आपल्याला काय करायचं आता हजार संख्या 9 मधून 6 हजार संख्या वजा करायचे 9 मधून 5 एकक संख्यांकामधून इथला शतक आपल्याला मायनस करायचे वजा करा 9 मधून 2 दिले 7 अशोक संख्यांकामधून इतकं दशक संख्यांक वजा करा 9 मधून 6 दिले 3 एकक संख्यांकामधून एकक संख्यांक वजा करा 9 मधून 5 दिले 4 अगदी इंटरेस्टिंग आहे तो 5 कारण समजलं नसेल आता इथे चार अंक आणि त्रिकोण 4 अंक आहे आता आपण थोडं वेगळं गणित पाहू याच्यामध्ये तिरुतीला सांगते 426 गुणिले इकडे 4 अंक आहेत आता गुणाकार कसा करायचा त्यातल्या प्रमाणे फक्त करा तुम्ही 426 मधून 1 कमी करा 426 आता आपल्याला 3 अंकांची आवश्यकता आहे वजाबाकी करण्यासाठी एकक दशक एकक दशक हा जो 1000 संख्या अंक आहे 9 अर्धासाठी प्रस्ताव उत्तरामध्ये घेऊन घ्या आणि आता वजाबाकी करा 9 मधून 4 गेले 5 9 मधून 2 गेले 7 9 मधून 5 गेले 4 उत्तर घेऊन घ्या नंतर तुम्ही काय केलं होतं आपण अशा पद्धतीने गुणाकार करताना तुम्ही विसरून जा त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं लिहून ठेवायचं आणि घरी असं घरी कसं राहू खूप सोपं आहे आता बघू आपण 46 गुणिले 9 आता काय आता इकडे एकच अंक आहे 9 2 अंक आहे अशा वेळेस विद्यार्थी मित्रांनो सांगितल्या प्रमाणे फक्त पहिली संख्या डिटेल्स मध्ये कमी करा पण आता काय सर आपण इकडे एक अंक वजा करण्यासाठी 8 जाताची तसा 9 खाली येऊ या आणि याच्यामधून आपण ही संख्याची लिहिली आहे पहिली व्यक्ती वर्ग 9 अतून 5 2 4 5 अतून 4 दिला अशा पद्धतीचे आणखी एक उदाहरण घेऊ आपण असेल 466 गुणिले या ठिकाणी सुद्धा पहा 9 2 अंक आहे तिथे 3 अंक आहेत अशा वेळेस सुद्धा तुम्हाला समजलं असेल 1 कमी करा 466 आता आपल्याला तृतीय रंगाची तर 2च आहे तिला वेळो दशी चक्र कशी लिहून घ्या आणि याच्यातून काय करायचं वजा आपल्या विचार आर्थिक चालते
उत्तरी 7 3 9 2 3 9 2 3 7 4 2 7 12 सर्वांनी घेऊन घेतला प्रश्न ₹1,000 तो रुपये सरासरी 1,000 रुपये 4,455 मोठा आहे तर सरासरी किती रुपये आहे गणित वाचल्यानंतर आपल्याला कोणती क्रिया करायची आहे हे आपल्याला कळावे पाहिजे. आता या ठिकाणी सर कळते आपल्याला 1,000 रुपया 4,455 आहेत म्हणजे आपल्याला काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे आणि नियम क्रमांक आपण 3 मध्ये शिकलेलो आहोत आपण काय करायचं पूर्ण संख्या 4,455 गुणिले 1 आहे कुठे गुणाकार करत बसण्याची आवश्यकता नाही गुण्य संख्या लिहून द्या 4,455 आणि ते टोटल करायचे 3 लिहून द्यायचे तुम्हाला म्हणजे तुमचे फरक मिळणार आहे. तुमच्या पर्यायामध्ये उत्तर असणार जो पर्याय बरोबर असेल तो तुम्हाला उत्तर पत्रिकेमध्ये द्यावायचं असं उत्तर तुम्हाला काढून काय करायची ठेवायचं नाही तुम्हाला तो अचूक पर्याय बघायचा आहे. त्याच्यामध्ये लेखी गणित विद्यार्थी मित्रांनो जास्त असतात ते बारकाईने वाचून जे क्रिया करून तुम्हाला ते सोडवतो. आता 2018 साली आलेला प्रश्न आहे बोर्डाच्या परीक्षेसाठी सुरू केला 2018 सर्वांना माहित आहे शतक म्हणजे शंभर शतक 3 दशक वजा 5 1 बरोबर 2018 मध्ये अति सोपा प्रश्न होता परंतु या विद्यार्थ्यांना गुणाकार व्यवस्थित येतो त्यांना पर्यंत सहकार असेल शतक म्हणजे 100 शतक म्हणजे 100 27 शतक म्हणजे किती होतील 47 गुणिले 100 म्हणजे हे होतील गुणाकार करताना काय करतो आपण
गुड न्यूज संख्या तीन में से तत्काल इस सत्र में जितनी 2000 तक अतः तीन दशक दशक में जितना तीन दशक में जितनी तीन में बोले में ना यह तो उत्तर इस अतः आपने लगभग पूरा निकाल लिया होगा तो गुना करा है तो क्या मैं भी कहता हूँ कि तुमने गुना करा से ऐसा गुना कर कुल यहाँ पर तत्काल शेष में इसे तो विद्यार्थी मित्रों तुम तो सब तो इस तरह पाठा से मित्रों ने कॉलेज विद्यार्थी आ मिशन आरंभ परीक्षा में तुम इस तरह ने मारा तो राज्य से ना कोई दस तुमचा सत्तरचा पारा पाठ असेल तर सत्तर स्ट्रिक्ट लगेच तुम्ही करू शकता एक्सचेंज इथले दोन शून्य आणि हा विकास तीन शून्य उत्तर झालं गुणाकार गुणाकार तुमचे जर पाय पाठ असतील तर तुम्हाला गुणाकार करायला सोपं जाणार आहे ठिकाणी तुमचे कमीत कमी 30 पर्यंत पाय पाठ असावे आणि 30 च्या पुढचे पाय मात्र तुम्हाला तयार करता आले पाहिजे. आता याचा गुणाकार किती आला आहे 23 आला आहे आणि तुम्हाला पूर्ण काय सांगितलं पूर्ण झालेला विद्यार्थी होता त्याच्यामध्ये तुम्हाला किती वजा करायची 5 तुम्हाला तोंडी वजा करता त्याचे पर्याय करू आपण काय आहे पहिला पर्याय आहे 80,875 दुसरा पर्याय आहे 80,000 तीसरा पर्याय आहे 81,925 चौथा पर्याय आहे 80,975 कौशल्यातून 5 जात नाही त्याला पण काय नाही आपल्याला हक्क तयारी करावा लागेल परंतु ते आता तुम्ही सर्व स्कॉलर विद्यार्थी आहे तो तुमच्या लक्षात आलं पाहिजे 81,000 5 मायनस केले तर किती उरणार आहे तुम्हाला बघून दिलं 5 मिनिट किती उरते 5 च्या वरती जाईल ते तुमचं उत्तर दिलं नाही पाहिजे 80,995 पर्याय क्रमांक 4 तुमच्या उत्तरपत्र घेतलं तुम्ही पर्याय क्रमांक 4 बोला पाहिजे आणि थोड ठरलेल्या वजाबाकी आणि कोटाने गुणा करावे हे तुम्हाला तुम्ही करता आले पाहिजे. यांचे झालं असेल तर स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आपण आपल्या नियमाला वस्तू नाही तुम्हाला जे नियम शिकवू देतो 18,150 गुणिले 25 गुणिले 0 गुणिले 50 दोन विद्यार्थी व्यवस्थित वाचले त्यावरच लक्ष देणार आहे या गुणाकार शून्य आले म्हणजे आणि तू पर्याय दिले असत पर्याय क्रमांक 77,750 दुसरा पर्याय आहे 72,500 तीसरा पर्याय शून्य चौथा पर्याय 34,500 गणित पाहिलं तर रोज तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आपल्याला एक नियम शिकवलं होतं सरांनी आणि त्या नियमात सांगितलं होतं की संख्येला शून्याने जर गुणलं तर उत्तर शून्य येतं किती मोठं गणित असतं विद्यार्थी त्याच्यामध्ये जर शून्य आला
येणार आहे, तुम्हीच येणार आहे, कुठलीही गुणाकार क्रिया करत बसण्याची आवड घेऊन त्यासावर चिंता पाहिजे काय मग तीन बरोबर आहे तुम्ही उत्तर प्रदेशला तीन नंबरचा गोल रंगवणार आहात. त्याचं लिहिलं झालं नाही तरी तर त्यांची स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण सहा मीटर लांबीच्या एका पायलीची काय करायची आपल्याला आठ ठिकाणी कापून समान प्रत्येक तुकड्याची तीन पॉइंट सहा मीटर लांबीच्या पाईपासून आठ ठिकाणी कापून समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची विद्यार्थी मित्रांनो पाईप आहे आणि किती ठिकाणी कापून आहे आठ ठिकाणी कापून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ किती तुकडे होतील आठ ठिकाणी कापल्यानंतर पहा आले एक तुकडा दुसरा तीन चार पाच सहा सात आठ आणि पाच विद्यार्थी आठ ठिकाणी हा पाईप कापल्यानंतर त्याचे नऊ तुकडे तयार झाले आणि मग आपल्याला या ठिकाणी काय करायचे प्रत्येक तुकड्याची लांबी काढायची म्हणून तुम्हाला काय करायची तीन पॉईंट सहा काय करायची नऊ भागवायचा काय करायचं तीन पॉईंट सहा नऊ ने भागवले दशांश चिन्हाचा विचार न करता भागवण कर नऊ चौक एका अर्ध्याला तो कसा होतो पॉईंट चार तुम्ही पुणे लिहिले काय शून्य पॉईंट चार तुमचे पर्याय असतात पहा चाळीस दुसरा पर्याय चार शून्य तिसरा पर्याय चारशे शून्य शून्य पॉइंट चार निश्चित सभानंतर काढलेला आहे की समज असते आपला पर्याय क्रमांक बरोबर आहे चार नंबरचा पर्याय बरोबर आहे उत्तर प्रतिबंधित नुसता बरोबर त्याच प्रश्नाचा चौथा पर्याय खूप सोपं विचार केला हो असा विचार करावा विचार केला की लगेच कशी आपल्याला मिळत असतो सर्वांनी घेऊन घ्या यांचं यांचं राहिलं असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या जे तुम्हाला नंतर काढेल.
खूप छान प्रश्न बघा आपण तुम्हाला की आता लोन कुठले किती सांगितलं त्याच्यावर आधारित हा प्रश्न आहे किती जण सोडत असतो आपण चार अंकी सर्वात मोठी संख्या आणि तीन अंकी सर्वात मोठी यांचा गुणाकार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जी नमुने गुणांची खूप संख्या त्यांनी जर सोडवलं तुम्ही तीन अंकी सर्वात मोठी संख्या 990 आहे बुजुर्ग चार अंकी सर्वात मोठी संख्या 9990 इतका मोठा गुणाकार करून प्रश्न यावर सांगितल्याप्रमाणे काय करायचं तुम्हाला फक्त त्याच्यातून एक मायनस करायचं 990 मधून एक कमी केलं किती येणार आहे 900 आता ही तुम्हाला आपल्या तीन अंकांची आवश्यकता आहे एक पण दशक सतत एक दशक सतत हा जो 9 उरलाय अर्धासाठी त्याचा लिहून घ्या आता फक्त वजा होत त्या 9 मधून त्या सतत 9 गेला असतील मधून दशकांचा 9 वेगळा आणि एकच त्यांच्या 9 मधून हा गेला तुमचं उत्तर असणार आहे 9,98,000 9,00,000 189 हा तुमचं उत्तर असणार आहे सर्वांनी व्यवस्थित लिहून घ्या नाही राहिलं असेल तर त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नंतर मध्ये लोक उत्तर आलेलं आहे 99,189,001 कुठंही मोटर कॅल्क्युलेशन तुम्हाला या चुकीच्या सहाय्याने करण्याची आवश्यकता नाही अगदी सोप्या पद्धतीने झटकीपट काही सेकंदामध्ये तुम्ही असं करू शकता विद्यार्थी मित्रांनो या घटकाचे तुमच्याकडे जे काही मार्गदर्शिका असेल त्यामधून तुम्ही सर्व त्याचे प्रश्न जे आहेत पडताळणीद्वारे सोडवायचे आहे आजचा घटक आजच्या दिवशी सर्व पूर्ण करून टाकतात एक प्रश्न घ्या सगळ्यांना आवश्यक आहे आजचं काम आधी पूर्ण करा एक तास जरी आता सर्व परीक्षेमध्ये सुरू होता परीक्षेमध्ये लक्षात ठेवा परीक्षेमध्ये होता चांगला वापर करा कौशल्य गणित वाचून छळ शोधा आणि राज्य कोविड करायला आपण कसं लिहू त्याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचा आहे अभ्यासासाठी परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढे आपण जर भेटणार आहोत आपण उठा घटक असताना भारत आहात त्याच्यामध्ये तुम्हाला अनेक वेगवेगळ्या ट्रिक्स मी सांगणार आहे उदाहरण नियम मी तुम्हाला भागधारकी समजावून देणार आहे सर्व विद्यार्थ्यांना आजच्या सांगितलेल्या नियमामध्ये उदाहरणामध्ये काही शंका असेल अशी अपेक्षा लक्ष करतो आणि सर्वांना अभ्यासासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद सर विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला गणित विषयाचं संख्यांवरील क्रिया याच्यावरती अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करण्यात आलं त्याबद्दल आदरणीय राजेंद्र काळे सरांचे तसेच तंत्रज्ञ मार्गदर्शक म्हणून श्री राजीव शिंदे सर प्रवीण शेतकर सर
आणि पंचायत समिती नगरचे गटशिक्षण अधिकारी आदरणीय बाबूराव जाधव साहेब यांचे देखील मी जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीनं आभार मानतो आणि आजचा ऑनलाईन क्लास या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. थँक्यू सर. थँक्यू.